फणसा लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी फणसाच्या गाड्या आलेल्या आहेत. तर आता मी आलेली आहे DNC शाळेच्या बाजूलाच आहे ना, गाडी उतरवली आहे फणसाची. तर आता मी इथे थांबलेली आहे. आता इथे कोणते कोणते फणस आहेत ते आपण पाहूया. काफे, बरके, कुठल्या टाईपचे फणस आहेत तर चला आता आपण पाहायला सुरुवात करूया. तर इथे ना काफे फणस आलेले आहेत. तरी दादांना पण एकदा विचारूया की दादा बरका पण आहे का याच्यामध्ये? सगळे काफे फणस आहेत. तर यांनी इथे हे सगळे काफे फणस आणलेले आहेत. बघा लहान मोठ्याचे सर्व प्रकारचे इथे फणस आहेत. इथे दोन साईजमध्ये फणस आहेत, एक 150 वाले आणि 200 वाले. तर आता आपण दादांना विचारूया. दादा मला जरा 200 वाले हे दाखव ना, फणस कुठले आहेत 200 वाले? हा 200 वाला फणस आहे का? तर 200 वाला फणस हा एवढ्या साईजमध्ये येईल. बघा खूप मोठा आहे मस्तपैकी. आणि 150 वाला दादा? तर हे छोटे फणस जे आहे ते 150 रुपयाला आहेत आणि एकदम छोटे छोट्या साईजमध्ये आहेत. आणि एकदम छोटा साईज असेल तर 100 रुपयापर्यंत पण तुम्हाला मिळेल. तर बघा असे सर्व प्रकारचे इथे फणस आहे. स्पेशली तुम्हाला जर काफा फणस पाहिजे असेल तर बघा DNC शाळेजवळ ही गाडी आलेली आहे, तिथे तुम्हाला असे काफे फणस मिळतील. 150 रुपयापासून स्टार्टिंग आहेत हे बघा. उमेश नगरच्या बाजारात थोडंसं पुढे आल्यानंतर इथे पण मला फणसाची गाडी उतरवलेली दिसली आहे. वडचाई गाडी राजापूरवरून आलेली आहे आणि पूर्ण फणसाने भरलेली आहे आणि हे फणस आता इथे उतरवत आहेत. तर आता मी तिथे जाते आणि तिथे पण विचारते की कोणत्या प्रकारचे फणस आहे आणि त्यांचा भाव काय आहे तो. मच्छी मार्केटच्या समोरच ही फणसाची गाडी उतरवलेली आहे. तर इथे ना लहान मोठ्याचे सर्व प्रकारचे फणस आणलेले आहेत. तर दादा काही काफे रसा सगळे मिक्स आहेत का? हे काफे आहेत, ते रसा आहेत. ओके, हे सर्व काफे फणस आहेत. आणि छोटा हे कसं, हा मोठा फणस कसं आहे? हा 400 आहे. हा 400 रुपयाला. ओके, आणि या सर्व इथे हे मोठ्या साईजमध्ये फणस आहेत. आणि दादा हे कुठले आहेत, रसाळ आहेत का? अच्छा, हे रसाळ आहेत फणस, म्हणजेच बरके. तर याच्यामध्ये बघा सर्व साईजमध्ये आहेत, लहान मोठे. दादा छोटा कसा आहे हा? 150 रुपयाला. आणि मोठा घेतला तर? ओके, 200-250 म्हणजे साईजप्रमाणे प्राईज असणार आहे. तर इथे बघा हे सर्व प्रकारचे असे फणस ठेवलेले आहेत. कुठून आले ते फणस तुमचे? राजापूरवरून आणलेले. ओके, म्हणजे आजच गाडी उतरवली का? अच्छा, आणि हे पिकणार पिकलेले आहेत की पिकायचे? तिकडे बाजूला ठेवलेले सगळे कच्चे. हिरवे आहेत. ओके, काय हे उद्या परवा पिकू शकतात? हे बरके आहेत उद्या परवा, म्हणजे वटपौर्णिमेला आपल्याला, म्हणजे आपल्याला वटपौर्णिमेसाठी आपल्याला हे मिळतील. तर आता हे सर्व फणस जे आलेले आहेत ते वटपौर्णिमेसाठी आलेले आहेत, म्हणजे आज घेऊन गेले तर 2 दिवसामध्ये हे पिकतील. अच्छा, राजापूर पातळीवरून आले. ओके, तर हे राजापूरवरनं बघा हे एवढे सारे फणस उतरवलेले आहेत. हे बघा केवढा मोठा फणस आहे, 300 रुपयाला. आणि हा पिकलेला फणस आहे. आणि हा पिकलेला फणस पण कसा कळतोय बघा, हा दाबला आहे, बघा पूर्ण दाबला जातोय. आणि हा रसाळ आहे ना हा? तर बघा हे केवढे मोठेचे मोठे फणस आहेत. जर तुम्हाला आता खायला फणस पाहिजे असेल ना तर बघा 300 रुपयाला हे फणस मिळतील आणि मस्त आहेत पिकलेले एकदम. मी इथे आलेली आहे तर मला ना काही फणसांना कलर दिसतोय ऑरेंज कलरचं. तर आता आपण दादांना विचारूया की कलर का लावलाय. तर दादा इथे हे ऑरेंज कलर लावून ठेवलेलं आहे फणसाला, का लावलाय तो? आपल्याला कळण्यासाठी. ओके, तो बरका आहे बिना कलरचा. म्हणजे जे ऑरेंज कलर लावले ते सर्व काफे फणस आहेत आणि जे विदाऊट कलर आहेत ते रसाळ फणस आहेत. म्हणजे बघा इथे तुम्ही आल्यानंतर आहेत ना, इथे लावून ठेवलेले आहेत की काफा कुठला आहे आणि बरका कुठला आहे त्याच्यासाठी. तर आता इथे हे ना दादांनी आपल्याला रसाळ फणस आणलेले आहेत. तर बघा कसे ओपन करून ठेवले, तर तुम्हाला रसाळ फणस दाखवते. हे बघा पूर्ण रसाळ आहे. तर आपण एक टेस्ट करूया. रसाळ फणस आहे ना, चावायची वगैरे करायची गरज नाही आहे. डायरेक्ट तोंडात टाकायचं आणि गिळून घ्यायचं आणि बी काढायची. बी काढली आहे मी, नाही मला सगळी जण विचारतील बी पण खाऊन घेतली का. तर या दादाने स्पेशल माझ्यासाठी फणस आणले, तर मी खाऊन बघितलं. मस्त आहे, गोड आहे, एकदम छान आहे एकदम. तुम्ही जर इथे बरका फणस घ्यायला आलात तर खूप मस्त एकदम गोड गोड आहे. तर नक्की या इथे उमेश नगरच्या बाजारात उतरवलेले आहेत फणस यांनी. आज फणसाची गाडी आलेली आहे आणि इथे हे फणस आहेत ना एका साईडला उतरवत आहेत. आणि तुम्ही आज पण फणस बघू शकता. बघा खूप फणस आहेत, मध्ये बघा पूर्ण गाडी भरलेली आहे फणसाने. आणि आता हळूहळू आहे ना उतरवायचं काम चालू आहे. आणि जर तुम्हाला फणस घ्यायचे असतील ना तर तुम्ही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत आलात ना, तुम्हाला मस्त मोठे लहान सर्व प्रकारचे फणस इथे मिळतील.
आता मी इथे काफा फणस घेते आणि या गाळीची ना एक खासियत म्हणजे ना ह्या लोकांनी अगोदरच म्हणजे तयार करून ठेवलं की काफा कुठला आणि रसाळ कुठला आहे. म्हणजे काफा आहे त्याला कलर केलेला आहे आणि रसाळ जे आहे ते विदाऊट. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना ह्यांना विचारायची गरज नाही आहेत. डायरेक्ट तुम्हाला जो काफा फणस पाहिजे असेल लहान मोठा तर तो तुम्ही इथून घेऊ शकता. कारण का दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला तिथे विचारायला लागतं की काफा कुठला रसाळ कुठला आणि ती लोकं जो सांगतील तो आपल्याला घ्यावा लागतो. तर इथे तुम्हाला टेन्शन नाही बघा, तुम्ही आरामकेसात या. तुम्हाला लहान मोठा जसा पाहिजे काफा रसाळमध्ये ते फणस तुम्ही इथे घेऊ शकता. आता मी माझ्यासाठी एक काफा फणस घेते. तर हा बघा मस्त एकदम जडच्या जड आहे आणि दोन दिवसांनी पिकेल हा फणस. प्रत्येक फणसाचे रेट वेगवेगळे आहेत. 150 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. ज्या साईजमध्ये फणस घ्याल त्याप्रमाणे रेट असेल. आता मी आलेली आहे डोंबिवली वेस्टच्या उमेश नगरच्या बाजारामध्ये आणि जिथे प्रॉपर बाजार भरतो ना तिथेच फणसाची गाडी उतरवलेली आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे गर्दी पण बघू शकता फणस घेण्यासाठी. आणि इथे आहेत ना आपल्याला सर्व प्रकारचे म्हणजे लहान मोठे असे सर्व प्रकारचे फणस दिसतात. तर आता आपण इथे विचारूया किती रुपयाला आहेत ते. मला पहिले फणस दाखवते. तर हे बघा, तर हे एवढे सारे असे फणस आलेले आहेत. हा 250 रुपये काफा आहे की रसाळ आहे? काफा आहे. ओके, हे 250 रुपयाला. आणि हे छोटे हे 150 रुपये पिकलेले की कच्चे आहेत? कसे आहेत? 2 दिवसात पिकून जातील म्हणजे वटपौर्णिमेपर्यंत पिकतील. तर आता हे वटपौर्णिमेपर्यंत पिकून जातील. आणि हे छोटे फणस आहेत म्हणजे जर तुम्हाला छोटा फणस घ्यायचा असेल तर 150 रुपयापर्यंत मिळेल. आणि मीडियम साईजचा पाहिजे असेल तर 250 रुपयाला काफा फणस दिसतो आहे. आणि 300 रुपयाला फणस आहे. काका किती दिवसात पिकेल हा फणस? 2 दिवसात पिकेल का? 2 दिवसात पिकेल. तर 2 दिवसात पिकतील असे हे फणस आहेत. म्हणजे वटपौर्णिमेसाठी घेऊन आलेली आहे, स्पेशल गाडी आलेली आहे. आणि इथे हे बघा असे मस्त मोठे मोठे फणस आहे. आणि सर्वात मोठा फणस किती रुपयाला आहे? 350 रुपयाला. त्या साईडला पण आपल्याला इथं सर्व असे मोठे मोठे फणस पाहायला मिळतील. म्हणजे उमेश नगरच्या बाजारात आलात ना तर तुम्ही मोठे फणस घेत आहे तर 350 रुपयापर्यंत मिळतील. मीडियम साईजचे 250 रुपयाला आणि सर्वात लहान फणस घेत आहे तर 150 रुपयापर्यंत मिळतील. आता मी आलेली आहे डोंबिवली ईस्टला स्वामी शाळेच्या जवळ. म्हणजे स्वामी शाळेच्या समोरच आहे ना इथे ही फणसाची गाडी उतरवलेली आहे. आणि इथे इथे गर्दी बघा फणस घेण्यासाठी. फणस जे आहेत ना हे 2 दिवसानंतरच पिकणार आहेत वटपौर्णिमेसाठी. त्यामुळे 2 दिवस अगोदरच ह्या गाड्या आलेल्या आहेत. तर आता इथे बघू शकता गर्दी बघा. आणि त्याचे लहान मोठे असे सर्व प्रकारचे फणस उतरवलेले आहेत. तर आता आपण प्राईस विचारूया काय आहे ती आणि कोणत्याही प्रकारचे म्हणजे रसाळ आणि काफे असे दोन्ही पण फणस आहेत की नाही ते पण आपण त्यांना विचारूया. काफे रसाळ दोन्ही पण आहेत. ओके, काफे रसाळ मिक्स आहेत. तर किती रुपयाला आहेत? छोटे कसे आहेत? छोटे 200 पासून चालू आहेत. मोठे 400-350. ओके, म्हणजे मोठे लहान 200 रुपयापासून चालू. ओके, तर आता हा जर फणस घ्यायचा तर किती रुपयाला मिळेल मला? हा 200 रुपयाला. हा 200 रुपयाला बघा, हा 200 रुपयाला फणस आहेत. आणि तुम्ही काढून द्याल ना रसाळ आणि काफे? हो, आम्ही काढून देणार तुम्हाला. ओके, म्हणजे तुम्हाला जसा फणस पाहिजे तसा तुम्हाला इथे काढून देतील. पूर्ण टेम्पो भरलेला आहे फणसाने. हा 500 रुपयाला आहे. हे 500 रुपये काफा आहे की रसाळ आहे? ओके, आता हे सगळे मोठे दाखवले ते सगळे काफे आहेत आणि 500 रुपयाला आहेत. आणि त्याची साईज पण तेवढीच आहे. इथे बघा हे 2-3 फणस आपल्याला जे दिसत आहेत 350-400 रेंज आहे. ओके, आणि हे लसे लंबकुळे आहेत ते 350-400 आपल्याला मिळतील. तर बघा मस्त आहेत. आणि काफे आहेत ना? हे काफे आहेत. ओके, हे काफे फणस आहेत. आणि रसाळ? हे रसाळ फणस आहेत. 200 रुपयाला हे रसाळ फणस आहेत. म्हणजे साईज प्रमाणे त्याची प्राईस असणार आहे. तर मी तुम्हाला आता इथे दाखवते. मी तुम्हाला 2-3 ठिकाणी फणस दाखवलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी फणसाचे रेट वेगवेगळे आहेत. आणि हे फणस जवळून कुठून येत नाही तर लांबून येतात. म्हणजे कोकणातनं हे फणस येतात. तर तुम्ही आल्यानंतर आहेत ना लहान मोठी साईज करून घेऊन मी तुम्हाला ज्या टाईपचा फणस पाहिजे त्या टाईपचा फणस घेतल्यानंतर आहे ना जास्त बार्गेनिंग करू नका आणि तुम्ही ते फणस घ्या. कारण का ह्या ज्या गाड्या आहेत ना वटपौर्णिमेच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर येतात आणि ते पण तसेच फणस घेऊन येतात की जेणेकरून आपण वटपौर्णिमेला ते फणस खाऊ शकतो आणि पूजेला पण वापरू शकतो. तर तुम्ही बघू शकता की मस्त फणस आहेत. तुम्ही 2-3 दिवस अगोदर घेऊन जा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या उपवासाला पण खा आणि पूजेकरताही तुम्ही घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवली वेस्ट आणि ईस्टला कुठे कुठे फणस आलेले आहेत ते दाखवलेले आहेत. म्हणजे तुमच्याजवळ जिथे कुठे असतील तिथे जाऊन तुम्ही हे फणस घेऊ शकतात. आणि मी आज डोंबिवलीमधलेच दाखवलेत. तर वटपौर्णिमेनिमित्त आहे ना सगळीकडेच फणस आलेले आहेत. तर तुम्ही तिथे जा आणि मस्तपैकी फणस घ्या आणि वटपौर्णिमा साजरी करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.